नमस्कार, आम्ही सारे खवय्ये को पॉवर्ड बाय संतूर पीसी ज्वेलर्स पितांबरी रुचियाना द रिच टेस्ट स्पेशल पार्टनर हर्षित सिरप च्या आजच्या भागात मी संकर्षण तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करतो. मंडळी, काही माणसं अशी असतात जे खूप छान बोलू शकतात, जे खूप असं मोकळे बोलतात, जे खूप असं बोलत राहतात. लोकांना सांगायला लागते की अरे थांब, जरा आम्हालाही बोलू दे. आणि काही माणसं अशी असतात जे फार मोजकं बोलतात, कमीच बोलतात असं म्हणा ना. आता उदाहरणार्थ माझी बायको. आमच्यातला एक संवाद आहे, तुम्हाला सांगतो, फक्त कोणाला सांगू नका. माझ्या बायकोचं नाव आहे शलाका. तिचा कधी कधी मला फोन येतो, मी शूटिंगमध्ये घाईत असताना मी उचललं की पटकन म्हणतो, हा बोल शलाका, मी आत्ता शूटमध्ये एक 10 मिनिटांनी तुला कॉल करतो, काही काम आहे का? हे सगळं झाल्यावर 10 सेकंदांनी ती म्हणते, हॅलो. इतका फरक आहे बघा आमच्यात. माझी कधी कधी 10 वाक्य होतात आणि त्याच्यानंतर तिचं असं बारीकसं हॅलो असं येतं. पण गंमत काय असते, हे जे ऑड कॉम्बिनेशन आहे ना, खूप बोलणं किंवा मोजकं बोलणं, हे नेहमी वर्क करतं, मज्जा येते. अशाच मोजकं बोलणाऱ्या एक ताई इथे आलेल्या आहेत, ज्या नाशिकहून आपल्याकडे आल्यात. स्वागत करूयात त्यांचं, गप्पांनी सुरुवात करूयात भागाला आणि मग पाहूयात त्यांच्या हातनं छान छान पदार्थ. नमस्कार. नमस्कार. तुमचं आजच्या भागात खूप मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही? मजेत. काय आपलं संपूर्ण नाव? माझं नाव पौर्णिमा सुरेश परब. काय करता तुम्ही? मी एका बँकेत जॉब करते. बर, ऍज ए बॅक ऑफिस. बर, म्हणजे काय काय काम असतं तुम्हाला? मी कार लोन डिपार्टमेंटला आहे ऍक्च्युली. बर. आमचं कॉलिंग वगैरे असतं, त्यानंतर फाइल्स फॉलोअप घेणं असतं. बर, किती कार लोन दिले तुम्ही आतापर्यंत? एका वर्षात झाले असतील 25-30 तरी झाले असतील. अरे बापरे, 25 जणांनी कार घेतली एका वर्षात? बापरे. मग त्याची रिकव्हरी किती होतीये, म्हणजे पैसे परत येत आहेत, हे सगळं तुम्हाला देखरेख ठेवायला लागते का? नाही, हे आम्ही नाही करत. आम्ही ऍक्च्युली फॉलोअप घेतो की कुणाला लोन हवंय. शिक्षण काय झालं, कॉलेज कुठे झालं? माझं शिक्षण नाशिक मध्येच झालंय. मी एम कॉम केलंय SMRK कॉलेज मधलं. व्हेरी गुड. शाळा? शाळा माझी छत्रपती शिवाजी विद्यालय. अच्छा. बर, का बरं असं ठरवलं की बँकेमध्ये नोकरी? बँकेत असं नव्हतं ठरवलं, सायन्स फील्डशी काही म्हणजे अटॅचमेंट नव्हतीच, आर्टशी नव्हती. तर कॉमर्स फील्ड मध्ये एक स्कोप आहे पुढे. करेक्ट. त्या हिशोबाने मी कॉमर्स चूज केलं. बरोबर. नाही पण हे काय, हे जे सगळे फील्ड आहेत ना, हे तेव्हाच आपल्या समोर असे उभे राहतात जेव्हा आपल्याला समज नसते. आणि जेव्हा ती येते तेव्हा कळतं की अरे, जाना था कहीं और, पोहोच गए कहीं और. असंच झालेलं आहे माझं तरी. मला वाटतं तुम्ही तरी करेक्ट दिशेने जात. नाही, मी करेक्ट दिशेने गेले. थँक्यू सो मच अँड थँक्स टू गॉड. काय सांगाल एकंदरीत आतापर्यंतच्या तुमच्या लाईफस्टाईल विषयी, आवडींविषयी, कॉलेज विषयी, जॉब विषयी? मला कुकिंग करायला आवडतं. बर, याच्याशिवाय तुम्ही गप्पा फार मार म्हणजे बोलत नाही का फार? नाही बोलते, पण मोजक्या लोकांशी. येस. बर, कोणाशी? म्हणजे मित्र जास्त आहेत का मैत्रिणी जास्त आहेत? मैत्रिणी खूप आहेत. खूप नाही आहेत, सिलेक्टेड आहेत. सिलेक्टेड मैत्रिणींची नावं काय? भावना, आरती, प्रियंका, रेशम. बर, हाय भावना, हाय आरती, हाय प्रियंका, हाय रेशम. आज तुमची मैत्रिणीकडे आली आहे आणि आम्ही आज मित्र झालोय. सो मी तुमचा मित्र झालोय, तुम्ही ह्या कार्यक्रमात नक्की या पुढे. बरोबर की नाही? आता तुमचं पुढचं काही स्वप्न ध्येय ठरलेलं आहे की आता इथून पुढे काय करायचंय किंवा हा जॉब किती करायचा? मला कुकिंग क्लास ऍक्च्युली ओपन करायचा आहे. बर, मग कशी सुरुवात करणार आहे? मी बेकिंग पासून सुरुवात करणार आहे. बर, मी आता सध्या केकच्या ऑर्डर्स वगैरे घेते. बर, मला आवड आहे केक बनवायची वगैरे. तर मी पुढे जाऊन विचार करणार आहे की याच्यात काही अजून करता येईल. आतापर्यंत काय काय वेगळं ट्राय केलं? मी नॉनव्हेज रेसिपीज ट्राय केल्या आहेत. बर, त्याच्यानंतर बेकिंग आहे, त्यानंतर स्वीट डिश पण बऱ्याच प्रकारच्या ट्राय केल्या आहेत मी. वा, खूप छान. म्हणजे एकंदरीत थोडक्यात काय, भविष्यात ज्यांचे कुकिंग क्लासेस होऊ घातलेले आहेत अशा एक पौर्णिमा मॅडम आपल्याकडे इथे आलेल्या आहेत. आता आज तुम्ही आमच्यासाठी जे करणार आहात ते नेमकं काय, बेकिंग वाले व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, स्वीट डिश आहे, काय? एक व्हेज आहे आणि एक नॉनव्हेज आहे. ओके, ठरलेलं आहे काय करायचं ते? हो. सस्पेन्स आपण थोडासा मेंटेन करूयात, नंतर नाव सांगूयात, नंतर पाककला दाखवूयात. चालेल? हो. चला मंडळी, पौर्णिमाजी तयार आहेत, किचन कडे जाऊयात आणि पाहूयात पदार्थ. चला, पौर्णिमाजी आपल्यासोबत आपल्या किचन मध्ये आलेले आहेत. पहिल्या पदार्थाकडे आपण वळूयात. काय याचं नाव आहे? मिक्स फ्रूट समोसा. मी आमच्या मुंबईत पार्ल्याला पट्टी समोसा मिळतो तो एक खाल्लाय, दुसरा फार तर फार एक मिक्स व्हेजिटेबल समोसा खाल्लाय, पण मिक्स फ्रूट समोसा मी ऐकलाही नव्हता. कसं काय हा पदार्थ तुम्ही शोधून काढला? असंच सुचलं एकदा. बर, फ्रुट्स बाकी होते राहिलेले, त्यातनं सुचला. ह्याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूया, मग कृती करूया. हे आहे समोसा पट्टी, व्हाईट चॉकलेट, मिक्स फ्रुट्स आहेत, कंडेन्स मिल्क, बटर, स्ट्रॉबेरी क्रश, पायनॅपल क्रश आणि मिक्स फ्रूट इसेन्स आहे. वा,
क्या बात आहे, लागणारं सगळं साहित्य फार इंटरेस्टिंग आहे. मला व्हाईट चॉकलेट फार आवडतं. बरं, ही जी समोसा पट्टी आहे ही विकत आणली आपण का घरी केली आहे? ही घरी केली आहे. यामध्ये मैदा, रवा, थोडासा तेल आणि मीठ याचा डो बनवलेला आहे. ते मळून घेतलं आणि पट्टी लाटली. ओके, चल आता काय करायचं पहिल्यांदा? आता सर्वात पहिले आपण बटर घेऊया पॅनमध्ये. आता हे सर्व मिक्स फ्रुट. या फळांमध्ये काय काय घेतलंय आपण? सर्व जे अवेलेबल असतील आपल्याकडे ते सर्व घालू शकता. पण तरी ह्याच्यात नेमकं काय? ह्याच्यात पायनॅपल आहे, चेरी आहे, पपई आहे, ऍपल आहे. बरं, जर आपण अगदीच अजून कोणकोणती फळं आपण ऍड करू शकतो? ह्याच्यात किवी घेऊ शकतो आपण यामध्ये. बरं, जास्त आंबट फ्रुट नाही घ्यायचे फक्त. बर, सफरचंद. हो, सफरचंद वगैरे पण घेऊ शकतो. हो हो. बर, या फळांच्या कापांवरती काही प्रोसेस केली आहे का? ते कच्चे ह्याला आपण शुगर सिरप मध्ये शिजवून घेतलंय. आता साखरेच्या पाकामध्ये शिजवून घेतलं. हो, थोडेसे शिजवून घेतले. आता आपण याच्यात कंडेन्स मिल्क घालूया थोडस. किती लागणार आहे? थोडस बस. आता याच्यात आपण स्ट्रॉबेरी क्रश थोडासा आणि पायनॅपल क्रश घालूया. स्ट्रॉबेरी क्रश घातला, आता पायनॅपल. वा, हा छान दिसते होते. हे वेगवेगळे पदार्थ तुम्ही नेहमीच ट्राय करता का इथे येणार म्हणून खास? नाही, असं नाही, मी करत असते घरी ट्राय, मला आवड आहे जेवणाची. आता आपण याच्यात व्हाईट चॉकलेट घालूया. किती लागणार बघा? थोडस बस. आता तुम्ही एवढी छान नोकरी करता, तुम्हाला स्वयंपाक येतो, तुम्ही आता म्हणजे शिक्षण तुमचं योग्य मार्गी लागलेले, मग लग्नाचा विचार नाही केला तुम्ही अजून? होईल, पुढच्या वर्षीपर्यंत होईल. कदा ठरलंय की काय? नाही नाही, अजून पाहणं चालू आहे. पत्रिका वगैरे पाठवा आम्हाला. हो, आम्ही सगळे येऊ. काय यायचं ना मंडळ नाशिकला, त्यानिमित्ताने नाशिक पाहून घेऊ. आता काय? आता आपण गॅस बंद करूया. त्यामध्ये थोडासा मिक्स फ्रूट इसेन्स घालायचा आपल्याला, दोन तीन. मंडळी, मिक्स फ्रूट समोसा हा आगळा वेगळा पण इंटरेस्टिंग पदार्थ आम्ही करतोय. त्याच्यासाठी लागणारा पहिला टप्पा आम्ही पूर्ण केला. मला वाटतं हे आपल्याला गार होऊ द्यायला लागेल. हो, हे थंड करायला लागेल. आपण करतोय मिक्स फ्रूट समोसा. त्याच्यासाठी लागणारे मिक्स फ्रुट्स आपण बटरवरती छान परतून घेतलेले आहेत. आता पुढे काय? आता आपल्याला समोसा बनवायचा आहे. बर, आपण आधी समोसा पट्टी घेऊया. घ्या पट्टी. पाणी लागेल आपल्याला थोडस. आता आपण पहिले ह्याला पाणी लावून घेऊया. चिकटू नये म्हणून? चिटकावं म्हणून. अच्छा, चिकटावं म्हणून. होय, कधीतरी मला काय येत असतो नाही, मी थोडस गोंधळ होतो माझा. आता आपण याचा समोस्याचा आकार द्यायचा याला आणि हे याच्यात भरायचं. येस, त्याला आपण परत पाणी लावून घेऊया आणि मग बंद करूया. येस, असा हा एक समोसा आम्ही तयार करून घेतलेला आहे. आपण भरपूर करून घेऊयात. हो, मी तुमच्याबद्दलही थोडी थोडी माहिती विचारतोय. मग अशी तुम्ही आम्हाला सांगितलं की आता पुढच्या वर्षी लग्न आहे, तर त्या अनुषंगाने काही माऊली आपल्या मुलांच्या शोधात असतील ना, सुनबाई पाहिजेत घरात, म्हणून मी आपलं विचारतोय कसा मुलगा हवाय तुम्हाला पौर्णिमाजी? कसं, असं काही ठरवलं नाहीये. पण सहज सांगा की काय, चिंता करू नका, मी तुमच्यापेक्षा दादासारखं आहे तुमचं, सांगा बिनधास. कारण काय, खूप जणी गृहिणी आहेत ना, त्या पाहतात, त्यानिमित्ताने आम्ही सारे खवय्याच्या निमित्ताने शुभमंगल झालं तर आम्हाला किती आनंद होईल. कसा हवाय सांगा बिनधास. उंच असला पाहिजे. उंच माझ्यापेक्षा. बर, अजून? आणि दिसायला थोडा चांगला पाहिजे. थोडा कशाला, खूप चांगला पाहिजे. अजून? अजून स्वभाव चांगला असला पाहिजे. बर, पण हे तुम्हाला कसं कळेल पाहिल्याशिवाय? हा, असं एका नजरेत तर नाही कळत. बरोबर, पण एक दोनदा भेटल्यानंतर समजत. बरोबर, ठीक आहे. नाशिक मध्ये राहतात, त्यांचा पत्ता माझ्याकडे आहे, तुम्ही बिनधास मला विचारा. आपले समोसे बनवून रेडी आहेत. समोसे तयार करून झालेले आहेत, पण अजून महत्त्वाची कृती बाकी. हो, आता आपण हे तळून घेऊया. ओके, वा. आता हे मिक्स फ्रूट समोसे, मग हे कशाबरोबर खायचे? सिरप तुम्ही वरण चॉकलेट सॉस किंवा असं टाकून खाऊ शकता. वा वा, चांगली आयडिया आहे. आपण हर्षित सिरप वापरू शकतो का? हो, त्याच्यामध्ये सुद्धा चॉकलेट सॉस आहे, वेगवेगळे फ्लेवर आहेत. बघा मंडळी, फार भारी कॉम्बिनेशन झालेलं आहे. आपण हे सिरप बरोबर खाऊ शकतो, सिरप आपल्या समोरच आहे. पण तूर्तास आपण हे तळून घेऊयात. तोपर्यंत मंडळी, तुम्ही लिहून घ्या मिक्स फ्रूट समोसासाठी लागणारं साहित्य आणि कृती. मिक्स फ्रूट समोसासाठी लागणारं साहित्य: व्हाईट चॉकलेट, मिक्स फ्रूट, बटर,
कंडेन्स मिल्क पायनॅपल क्रश स्ट्रॉबेरी क्रश मिक्स फ्रूट इसेन्स आणि तयार समोसा पट्टी कृती प्रथम फ्राईंग पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मिक्स फ्रूट कंडेन्स मिल्क स्ट्रॉबेरी क्रश पायनॅपल क्रश व्हाईट चॉकलेट आणि मिक्स फ्रूट इसेन्स घालून सर्व एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. तयार समोसा पट्टीचा समोसा सारखा आकार तयार करून त्यामध्ये मिक्स फ्रूटचं एकत्रित सारण भरून समोसा बंद करून गरम तेलामध्ये तळून घ्यावा आणि सर्व्ह करावा. पहिला पदार्थ एवढा भारी झालेला आहे त्याचं साहित्य आणि कृती तुम्ही लिहून घेतलं असेलच, दुसऱ्या पदार्थाकडे जाऊयात. त्याचं काय नाव आहे? हनी ग्लेज चिकन. हनी ग्लेज चिकन. बर, हा पदार्थ कोणी शिकवला? हा मी स्वतः तयार केलाय. बर, पण कसं काय तुम्हाला हे कॉम्बिनेशन करावं असं काय वाटलं? मला ऍक्च्युली सोया सॉस खूप आवडतो. बर, त्यामुळे मग तो चिकन मध्ये टाकला आणि बनवली ही रेसिपी. बर, पण मग नाव त्याला हनीच दिलंय म्हणजे? हो, हे नंतर ऍड झालं हनीचं. कुठेतरी बघितलं होतं, मी ट्राय केलं मध्ये. ओके, मग याच्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात आणि मग कृती करूयात. हनी ग्लेस चिकन, नावही इंटरेस्टिंग आहे, पदार्थही भारी आहे, सांगा. रंगीत शिमला मिरची, चिकन, टोमॅटो सॉस, मध, कांद्याची पात, आलं लसूणची पेस्ट, व्हिनेगर, सोया सॉस, तीळ, मिरची पावडर आणि मीठ. ओके, लागणारं साहित्य आपण पाहिलेलं आहे. याच्यामध्ये हे जे चिकनचे पीसेस घेतलेले आहेत ते बोनलेस घेतले आहेत आपण. ओके, आणि सिमला मिरची कच्चीच आहे वाटतं? हो, लाल आणि हिरवी घेतली. ओके, काय करायचं पहिल्यांदा? आपण आधी चिकन मॅरिनेट करून घेऊया. ओके, काय काय लागणार आहे? आधी चिकन घेऊया आपण. व्हेज नॉन व्हेज दोन्ही आवडतं वाटतं तुम्हाला? हो. काय काय घालायचं याच्यात? आता याच्यात हे क्रश केलेलं आलं लसूण आहे. किती लागणार आहे? बस. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो सॉस, हा किती लागेल? आपल्याला तो लागेल, पूर्ण लागेल. व्हिनेगर घालूया आता आपण, अजून एक चमचा. आता सोया सॉस घालूया, जो तुमचा सगळ्यात आवडीचा आहे. तो थोडा जास्त घालायचा. बरं, तुम्हाला आवडतो म्हणून का त्याचा स्वाद हवा आपल्याला? नाही, त्याचा स्वाद हवा आपल्याला ऍक्च्युअली याच्यामध्ये. ओके, आणि आता मिरची पावडर थोडीशी. बरं, बस पुरे? कारण आणि मीठ. चायनीज मध्ये सोया सॉस शिवाय काही होत नाही. बघा मीठ किती. बस पुरे. मिक्स करायचं ना? हो, घ्या. मिक्स करून मॅरिनेट किती वेळासाठी करायचं? हे तुम्ही 15 मिनिटं ठेवलं तरी चालेल. मॅरिनेशन झालेलं आहे, आता वळूयात पुढच्या कृतीकडे. आता आपण याला शॅलो फ्राय करून घेऊया. काय करायचं पहिल्यांदा? आता आपण पहिले तेल घेऊया. बर, किती लागणार आहे बघा? अजून थोडस लागेल. पुरे पुरे. नाशिक मध्ये अजून काय काय तुम्ही पाहिलं? काय काय, कारण नाशिकला कालिदास नाट्यगृह थिएटर पण आहे. हो. आणि फिरायला जागाही चांगल्या आहेत. हो. तिथनं सापुतारा वगैरे पण जवळ आहे. जवळ आहे. तिकडे तुम्ही गेला? सापुतारा वगैरे बघितलंय. बर. आणि आमच्या इथे फाळके स्मारक म्हणून आहे, दादासाहेब फाळकेंचं. बरोबर. ते एक आहे बघण्यासारखं. बर. आणि पंचवटी आहे. करेक्ट. सीता गुफा. हो, सगळं पाहिलं असेल ना? हो, बघितलं. मिसळीचे भरपूर प्रकार आहेत. हो, काळी मिसळ, हिरवी मिसळ. हो, 2-3 प्रकारच्या मिसळ मिळतात. बरोबर. आज काय आणलं नाही तुम्ही पार्सल? मी तेल गरम झालेलं आहे. पुढे आता आपण ह्याच्यात पहिले मॅरिनेटेड चिकन घालून. तशी मला वाटतं याची कृती फार अवघड नाहीये. नाही, कारण चिकनचं मॅरिनेशन केलं आणि आता एका पॅन मध्ये होऊन जाईल. हो, सोपी रेसिपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही करूच शकता. पण अजून एक प्रश्न पौर्णिमाजी, समजा चिकन आम्हाला नसेल आवडत तर काय ऑप्शन घेऊ शकतो आम्ही? पनीर आहे, टोफू आहे व्हेजिटेरियन साठी, किंवा उकडलेला बटाटा आहे. बटाटाही करू शकतो. इंटरेस्टिंग. पहिल्यांदा कुठला पदार्थ केला होता आठवत आहे? चपाती बनवली होती मी पहिल्यांदा. जमली होती? जमलेली, छोटी जमलेली पण जमलेली. बर, आता आपण हे होईपर्यंत शिमला मिरची शॅलो फ्राय करून घेऊया. मग आपण वेगळा पॅन घेऊयात, गॅस घेऊयात. हो, थोडस, हो थोडस तेल. बस पुरे. त्याला शॅलो फ्राय व्हायला एक जरा थोडा वेळ लागेल, चिकन शिजेपर्यंत थोडा वेळ. झाकण ठेवायची गरज आहे? नाही, झाकण नाही ठेवायचं. याला शिमला मिरची घालूयात. आता आपण हे तेलावरती शॅलो फ्राय करून घेऊया. करेक्ट. दरम्यान इकडे काय कृती असेल तर मला सांगा, मी करीन. नाही, हे होऊ द्यायला लागेल आपल्याला. याच्यात थोडस मीठ घालूया आपण आता. बर, शिमला मिरची पुरतं मीठ घालायचं फक्त. बर,
आणि हाय फ्लेम वरती आपण टॉस करून घ्यायचं. बरं, चिकन पण थोडंसं ढवळून घेतो मी, ते सर्व बाजूने शिजेल. आता हे आपण फ्राय करून झालंय आपलं, आपण आता गॅस बंद करूया. करा. काय आपली पुढची कृती असणार आहे? आता आपल्याला हे चिकन शिजू द्यायला लागेल आधी, थोडीशी वाट पाहायला. हो, वाट बघायला लागेल. चला, या रेसिपीसाठी लागणारे दोन टप्पे आम्ही पूर्ण केले. ह्या पॅनमध्ये चिकन शिजवून घेतोय, वेगवेगळे सॉसेस घालून मॅरिनेट केलेलं, आणि तिकडे सिमला मिरची आपण शॅलो फ्राय करून घेतली. हे शिजल्यानंतर मग वळूयात पुढच्या कृतीकडे. वाट आपण पाहिलेली आहे, सिमला मिरची शॅलो फ्राय झाली आहे, चिकन सुद्धा शिजलंय. आता आपण ह्याच्यामध्ये शिमला मिरची पहिले ऍड करून घेऊया. बर, करा सावकाश. वा, परफेक्ट. हनी ग्लेज चिकन तुम्हाला फार आवडतं ना? हो. अजून काय काय आवडतं तुम्हाला? मला चिकनच्या रेसिपीज आणि मच्छी पण आवडते. फिश? येस. बर, सिमला मिरची ऑलरेडी शॅलो फ्राय करून घेतली असल्यामुळे जास्त आपल्याला शिजवायचं नाही. आता याच्यामध्ये आपण फक्त मध ऍड करूया. गॅस चालू असताना? हो हो, गॅस चालू असताना. किती लागणार सांगा? एक चमचा भरून पण लागेल. त्याला आपण हलवून ढवळून घेऊया. हे पनीर किंवा मशरूम किंवा टोफू किंवा उकडलेला बटाटा, हे सगळं जर घालून किंवा ह्यातला एक एक जरी पदार्थ आपण घालून हे केलं आणि त्याला पनीर ग्लेज चिकन किंवा असं पद्धतीने वेगवेगळी नावं दिली तर अप्रतिम रेसिपी होईल. त्याच्यामुळे व्हेज आणि नॉनव्हेज दोघांनी, म्हणजे दोन्ही रेसिपी खाणाऱ्यांसाठी ही अप्रतिम रेसिपी. बरोबर. हो, आता आपण गॅस बंद करूया. करा मग. आता काय? आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये. तुम्हाला मदत करू का? हो, द्या. वा, पॅन मधलं आपण हे सगळं डिश मध्ये काढून घेतलं. आता पुढे आता आपण तीळ घेऊया. घ्या. आता आपण याच्यात कांद्याची पात घालूया. ओके. हनी ग्लेज चिकन हा पदार्थ तयार झालेला आहे. आम्ही तो छान सजवलेला आहे. नॉनव्हेज प्रेमियांसाठी पर्वणी आहे आणि व्हेज प्रेमियांसाठी बदल करून पाहिलं तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी मस्तपैकी करता येईल. पटकन लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. हनी ग्लेज चिकन करण्यासाठी लागणारं साहित्य: चिकन, कांद्याची पात, रंगीत सिमला मिरचीचे काप, टोमॅटो सॉस, मध, सोया सॉस, व्हिनेगर, आलं लसूण पेस्ट, पांढरे तीळ, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये चिकन, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस, व्हिनेगर, सोया सॉस, लाल तिखट आणि मीठ घालून चिकन मॅरिनेट करून घ्यावं. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन परतून घ्यावं. दुसऱ्या फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये रंगीत सिमला मिरचीचे काप आणि मीठ घालून रंगीत सिमला मिरचीचे काप टॉस करून घ्यावे. परतलेले सिमला मिरचीचे काप चिकन मध्ये घालून परतून घ्यावं. परतल्यानंतर चिकन आणि सिमला मिरचीचं मिश्रण एका प्लेट मध्ये काढून त्यावर पांढरे तीळ आणि कांद्याची पात घालून डिश सर्व करावी. मंडळी, नाशिक मध्ये राहणाऱ्या पूर्णिमा जी आज आपल्याकडे इथे आल्या, ज्या बँकिंग क्षेत्रात काम करतात पण त्यांना पुढे जाऊन त्यांचा एक छानसा क्लास ओपन करायचा आहे रेसिपीशी निगडीत, त्याची आज इथे पायाभरणी झाली असं आपण समजूयात. तुम्हाला इथनं खूप शुभेच्छा. सगळे प्रेक्षक तुम्हाला आशीर्वाद शुभेच्छा देतीलच, पण मला तुम्हाला विचारायचं की आज तुम्ही इथे आलात, एक व्हेज एक नॉनव्हेज अप्रतिम अशा रेसिपीज केल्यात, कसा होता अनुभव? खूप छान वाटलं मला. हे सर्व शूटिंग वगैरे हा प्रकार मी पहिल्यांदा बघते. ओके. मला खूप मजा आली करताना. बर, छान वाटलं मला. छान वाटलं की नाही? हो. वा, तुम्हाला छान वाटावं हाच आमचा हेतू आहे. तुम्हाला अजून छान वाटावं म्हणून पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट यांच्याकडनं तुम्हाला मिळतं हे छानसं गिफ्ट हॅम्पर. थँक्यू, धन्यवाद. आणि याच्याशिवाय आपली लाडकी वाहिनी झी मराठी यांच्याकडनं मिळते ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. अशा छान हसत राहा, आनंदात राहा आणि तुम्हाला हवं त्या क्षेत्रात काम करत राहा, तुम्हाला यश मिळत राहो. धन्यवाद. मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा भाग, आजच्या रेसिपी, आमच्या गप्पा? हे सगळं मला आवर्जून कळवाच. पण शिवाय या ताईंसारखं तुम्हाला इथे यायचं असेल तर प्लीज या, युअर मोस्ट वेलकम. हा कार्यक्रम, हा मंच तुमचाच आहे. लिहून घ्या त्यासाठी आपला हा पत्ता आणि ईमेल आयडी. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zmarathi@znetwork.com. फार बोलण्यात, फार गप्पा मारण्यात वेळ न घालवता पटकन मोजक्या शब्दात तुम्हाला सांगतो मंडळी, लिहून घ्या आजची टीप. केळ्याचं शिक्रण, कोशिंबीर किंवा फ्रूट सॅलड जास्त वेळ ठेवायचं असल्यास त्यामध्ये डाळिंबाचे दाणे घातले तर पदार्थ काळा पडत नाही आणि दिसायलाही छान दिसतो. आहा मंडळी, पौर्णिमाजींनी केलेली एक व्हेज आणि एक नॉनव्हेज अशा दोन रेसिपी आपल्या समोर आहेत. भूक लागली आहे ना? ऑफकोर्स लागायलाच पाहिजे, दुपारची वेळ आहे, तरुण मंडळींना भूक लागते. तुम्हाला काय माहित, आपण हे खाऊयात. पण त्याआधी आज आपली भेट झालीये, मैत्री झालीये. झाली ना मैत्री? हो. मग आठवण म्हणून एक फोटो काढूयात. ओके.
चालेल ना? हो बघा कॅमेऱ्यात. 1 2 3 स्माइल प्लीज. धन्यवाद. घ्यात आपले ठातात. लाजोमत हानो. आहा तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. अप्रतिम पदार्थ माझ्या समोर आहेत. चला मी हे खायला सुरुवात करतो. मंडळी तुम्ही एक काम करा, घ्या निरोप. पण चिंता करू नका, निरोप फक्त आजच्या भागापुरता आहे. लगेच भेटायचंय पुढच्या भागात. तोपर्यंत असे छान छान वेगवेगळे पदार्थ घरी नक्की ट्राय करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. पाहत राहा झी मराठीवरती आम्ही सारे खवय्ये. को पॉड बाय संतूर पी सी ज्वेलर्स. पितांबरी रुची आणि द रिच टेस्ट. स्पेशल पार्टनर हर्षित सिरप. बाय.